नमस्कार, मी श्वेता आरस। गणेश नगर भागात असलेल्या एका बंद घरात पिंपामध्ये महिलेचा सांगाडा आढळून आलाय। भाडेकरूंच्या घरात ही घटना घडली असून टाळेबंदीत घर भाडे न मिळाल्याने ते वसूल करण्यासाठी मालक गेला असता घर बंद असल्याचे आढळून आले। त्यांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आलाय। बोईसर येथील गणेश नगर भागात एका घरात भाड्याने बिहार येथील कुटुंब राहत होते। हे कुटुंब फेब्रुवारी 2019 पासून आपल्या गावी गेले होते, मात्र घराचे घरभाडे नियमित मालकाला दिले जात होते। परंतु मार्च मध्ये कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत घराचे भाडे घर मालकाला मिळाले नाही। यामुळे रविवारी 19 जुलै रोजी सायंकाळी घर मालकाने बंद असलेल्या घराचे टाळे तोडून आत प्रवेश करताच घरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती। घराची तपासणी केली असता शौचालयाच्या वरती ठेवलेल्या पिंपामध्ये महिलेचा सांगाडा सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। घर मालकाने यावत बोईसर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी भाडेकरूची माहिती घेत तसेच घटनास्थळी तपासणी करत माहितीनुसार बिहारमध्ये आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक पाठवले आहे। महत्त्वाचे म्हणजे गेल्या 17 महिन्यांपासून गावी गेलेले कुटुंब आपल्याला घर भाडे का देते यावर जराही संशय या मालकाला आला नाही। घर मालकाने वीज मागोवा घेतला असता तर खुनाचा उलगडा झाला असता। या घटनेचा अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, धास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।